पाचोरा स्टेट बँक ब्रँच ग्राहकांच्या तक्रारीमुळे सतत चर्चेत राहिली आहे. परंतु या पाचोरा स्टेट बँक शाखेमध्ये आज एका रोजंदारी सफाई कामगाराच्या प्रामाणिकपणामुळे म्हणजे किरण कंडारे या कर्मचाऱ्यामुळे तब्बल 6 महिन्यानंतर लाखोचे सोने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील प्रजापत हॉटेलचे मालक धीरज प्रजापत यांचे पिताश्री श्री रमेश प्रजापत व मातोश्री यांना जैसे थे मिळाले. किरण कंडारेच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. नव्हे तर पाचोरा स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक यांच्या दालनात त्याचा सत्कार देखील करण्यात आला. ज्या पाचोरा शहरामध्ये दी पाचोरा पीपल्स बँक माझ्याशिवाय कोणी चालू शकत नाही असा दावा करणारे पाचोरा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन अशोक सेठ संघवी यांच्यावर बँकेच्या कारभारात अफरातफर केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर आज तब्बल 1.5 महिन्यापासून ते फरार आहेत. जो व्यक्ती प्रामाणिकपणाचा टेंबा मिरवत पीपल बँकेचा चौकीदार म्हणून सांगत होता आज पोलिसांच्या भीतीपोटी पळत फिरत आहे. आज त्याच पाचोरा शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीने काम करणारा किरण कंडारे सारखा सफाई कामगार लाखोचे सोने प्रामाणिकपणे परत करतो हे देखील बघायस मिळाले. घडले असे की मार्च महिन्यामध्ये पाचोरा येथील प्रजापत हॉटेलचे मालक रमेश सेठ प्रजापत व त्यांच्या सौ ह्या आपले सोने ठेवण्यासाठी लॉकर मध्ये आल्या. परंतु वयोमानामुळे ते तो डबा तेथेच विसरले व आपण लॉकर मध्ये डबा ठेवलेला आहे असे गृहीत धरून निघून गेले. तदनंतर आज ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जेव्हा ते डबा घ्यावयास आले त्यांना डबा मिळून आला नाही. त्यानंतर नेमके काय घडले हे आपण थेट बघूया. परंतु या किरण कंडारेच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी आणि मिळालेले दागिने त्यांना जैसे थे परत करते वेळी पाचोरा येथील ब्रँच मॅनेजर सुरेश सोनोने, डेप्युटी ब्रँच मॅनेजर धनंजय गवांदे, महेंद्र रायसिंग, कॅश ऑफिसर वाल्मिक दाभाडे, सर्व्हिस मॅनेजर प्रभा कोटिया, सुरक्षा रक्षक विजय कुटे यांच्या समवेत रमेश प्रजापत यांचे सुपुत्र धीरज प्रजापत यांच्या स्वाधीन बँकेचे ग्राहक अनिल वाघ, संदीप महाजन, बंकट लढे या पंचांसमोर सदरचे दागिने या प्रजापत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले व किरण कंडारेचा देखील सत्कार करण्यात आला. बघूया धेनूच्या कॅमेऱ्यासमोर काय घडली घटना थेट जाणून घेऊया धेनूच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बाबा हा बॉक्स सील केलेला आहे, ज्या दिवशी आम्हाला मिळाला त्या दिवशी अगोदर त्यांनी सर्व सील करून सर्वांसमोर सील केलेला आहे. आपण सर्वांसमोर ओपन करू, तुम्ही दागिने बघून घ्या सर्व व्यवस्थित आहे की नाही. आपण पाचोरा शहरातील पाचोरा स्टेट बँक शाखेमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत पाचोरा ब्रँच मॅनेजर सोनोने साहेब. साहेब नेमकं काय घटना घडली होती आणि काय झालेलं होतं? लॉकर रूम मध्ये आमचे जे किरण कंडारे आहे बंद करत असताना त्यांना एक बॉक्स सापडला आणि मग त्यांनी सांगितलं की आमचे कर्मचारी आहे धनंजय गावंडे आणि महेंद्र रायसिंग यांना सोबत घेऊन सांगितलं की मला हा बॉक्स मला सापडला तर हा स्ट्रॉंग लॉकर रूम मध्ये सापडलेला आहे तर यामध्ये काय आहे तुम्ही बघून घ्या असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे गेले आणि त्यांनी बघितलं की त्यामध्ये सोनं होतं पूर्ण. मग त्याची त्याप्रमाणे आम्ही एक इन्व्हेंटरी तयार पंचनामा करून घेतला. आमचे कस्टमर आहेत अनिल वाघ यांनाही बोलवलं आणि आमचे बँकेचे ॲडव्होकेट आहे आमचा स्टाफ आहे अशी आम्ही एक इन्व्हेंटरी तयार केली आणि तो बॉक्स पूर्ण पॅक करून सेफ कस्टडीमध्ये ठेवून घेतला. त्यानंतर बऱ्याच म्हणजे आमच्या कस्टमरला आम्ही कॉल वगैरे करून विचारलं पण की हा कुणाचा बॉक्स आहे का, काही कुणाची वस्तू राहिली आहे का. पण आम्ही बऱ्याच जणांना फोन पण केले पण कुणी असं सांगितलं नाही की ही आमची वस्तू राहिलेली आहे अशी. आणि बाबा नंतर मग एक सर जवळजवळ आता मार्च आणि आजचा जो ऑगस्ट एंड होत आहे तो 6 महिने होत आहे. हो हो, 6 महिन्यानंतर हे लक्षात कसं काय आलं आज? हा मग 6 महिन्यानंतर बाबा आणि हे दोघं जण आले बँकेमध्ये आणि त्यांना काहीतरी बांगड्या वगैरे काहीतरी घरगुती कारणासाठी काढायच्या होत्या लॉकर मधून आणि ते लॉकर रूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी जेव्हा लॉकर बघितलं तर त्यामध्ये तो बॉक्सच दिसला नाही त्यांना, त्यामुळे ते खूप घाबरून गेले आणि बाबा आणि त्या आजी इथं माझ्याकडे कॅबिन मध्ये आले आणि मला एकदम म्हणजे त्यांच्या तर डोळ्यात अश्रूज फक्त यायचे राहिलेले होते इतके ते घाबरलेले होते आणि मला सांगायला लागले की आमची अशी अशी वस्तू लॉकर मध्ये दिसत नाही आहे. आता मला थोडीशी आयडिया तर होतीच कारण किरण यांनी मला सांगितलं पण होतं.
मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमच्या काय व्यवस्था, मला एक तुम्ही एका कागदावरती लिहून द्या, आम्ही बघू, तुम्ही काही चिंता करू नका, असलं तर तुम्हाला जरूर मिळेल. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे तसं लेखी घेतलं. संध्याकाळी मग आम्ही बघितलं की त्या लॉकरमध्ये आम्ही इनव्हेंटरीचा एक कागद आमच्याकडे पण होता, त्यामध्ये ज्या 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 दागिने त्यांनी लिहिलेले होते, त्या बॉक्सचा रंग कसा बॉक्स होता, त्याच्या ती वस्तू सोन्याच्या होत्या, त्यांच्याच आहेत. आपण काय सांगाल, कारण वृद्ध लोक आज ठीक आहे, तुमचा जो प्रामाणिक होता कंडारेने त्याचा प्रामाणिकपणा दाखवला, वास्तविक तो रोजंदारीचा मनुष्य होता. एखादी वेळेस आता असे काही लोक आहेत की बँक डुबून डुबवणारे लोक आज जेलमध्ये आहेत, काही फरार झालेले आहेत. अशा असताना एक रोजंदारीचा कर्मचारीचा मुलगा की जो झाडू मालाला इथं रोजंदारीने लागलेला आहे, त्याने त्याचे एवढे प्रामाणिकपणा दाखवला, यावर तुम्ही काय सांगू शकाल की एवढ्या वृद्ध लोकांना घरच्यांनी पाठवायला पाहिजे का? मी एक सांगेल की कसं असतं, घरच्यांनी एखाद्या मुलाला वगैरे समजदार माणसाला सोबत आणायला पाहिजे, आणि लॉकर बंद केल्यानंतर आपल्या वस्तू मिळाल्या की नाही, लॉकर व्यवस्थित बंद झालं की नाही हे बघून घ्यायला पाहिजे. त्याचा विषय समोर येतो आहे की ग्राहकांनी घरातल्या जबाबदार व्यक्तीला सोबत घेणं गरजेचं आहे, आणि बँकेसुद्धा एक महत्वाची भूमिका आहे की त्यांनी प्रामाणिक कर्मचारी असल्यामुळे आज या ग्राहकांचं सोनं परत मिळालेलं आहे. पुनश्च ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने देखील किरण गंडारेचे मनपूर्वक अभिनंदन, त्यांचं सुद्धा गावाच्या वतीने ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने पुनश्च अभिनंदन करतो, धन्यवाद. आताच पाचोरा SBI बँकेचे जे मॅनेजर सोनेनू साहेबांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानंतर त्यांच्या स्वाधीन सोनं केलेलं आहे आपल्यासोबत, ज्यांचं सोनं होतं ते प्रजापत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण थेट माहिती जाणून घेऊया. आपका जो सोना था वो बराबर मिला क्या? बराबर मिला, बराबर. अच्छा, आप क्या कहेंगे इस बच्चे की ईमानदारी के बारे में, क्या कहेंगे आप? वो तो बोलने कोई शब्द ही नहीं ना. तू भी क्या कहेंगे? बहुत अच्छा कह रहा बुजुर्ग. माँ जी, आज आपका जो सोना मिला आप यहाँ पे भूल गए थे, तो आप ये बच्चे को इस बात में क्या बोलेंगे? मैं इस बच्चे को बहुत धन्यवाद देती हूँ, ऐसा ईमानदार सबको ही रहे तो अपना भारत का नाम बहुत ऊंचा हो जाएगा. और जो बैंक के कर्मचारियों ने ईमानदारी बताया, बैंक के स्टाफ ने जो बताया, इसके बारे में आपका क्या कहना? उनका धन्यवाद बोलना उतना भी कम है. धन्यवाद बोलना उतना भी कम है, कोई शब्द नहीं, उतना कम है उनके लिए. संपादक संदीप महाजन यांच्या सोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील. कार्ड एक फायदे अनेक, ते सुद्धा बजाज फायनान्स च्या 0% व्याज दरावर. हो, फक्त आमच्याकडे मोबाईल, LED TV, इन्व्हर्टर, ते देखील मान्सून भेट वस्तूंच्या आकर्षक ऑफर सह. संपर्क साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, शिवसेना कार्यालयाच्या बाजूला, पाचोरा.